हाँ मग आपल्याला इथे युवराज मामांनी मतदान कसं करायचं ते सांगून दिलं. मित्रांनो मतदान केले आणि आता आपण बघू. मे बी जसं मला माहित आहे तसं तर आपले युवराज मामाच निवडून येणार. तेच झाले आणि युवराज मामा वार्ड क्रमांक 4 निवडून आलेले आहेत आणि ऑलमोस्ट त्यांचे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यांना आईने घरी बोलवलेलं, घरी त्यांचं म्हणजे स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत झालं पाहिजे. आणि हे 2 तिकीट आज मी गावाला जाणार आहे. ॲक्च्युली गावाला जायचं कारण आहे आणि मी जस्ट तात्काळमध्ये उद्याचं रिटर्न तिकीट बुक केलं माझं आणि जस्ट आपलं काम झालं आहे आणि आता आपल्याला आंघोळ करायचं आहे. सो आज मी गावाला जाणार आहे आणि आपल्याला उद्या इलेक्शन आहे गावामध्ये सरपंच पदाचं, ते करायचं आणि संध्याकाळी परत रिटर्न यायचं आहे. जस्ट आंघोळ केलं आणि आता थोडासा प्री वर्कआउट कॉफी वगैरे घेतो आणि आपण जिममध्ये भेटूयात. आणि आज माझा लेग वर्कआउट आहे तर ते करूयात आपण. आज जिममध्ये मला लेग एक्सरसाइज करायची आहे आणि मी मागच्या वीकपासून पुश पुल लेग ही सिरीज चालू केली आहे आणि आज आपला लेग डेची एक्सरसाइज करायची आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्सरसाइज मी करणार आहे जी आहे बारबेल स्क्वॉट विथ दिस 25 ईच प्लेट्स. म्हणजे हे टोटल वजन 70-75 किलो आहे. 20 किलो बारबेल पकडा तर टोटल वजन 70 kg आहे. आणि मला आज फक्त 3 एक्सरसाइज करायचे आहेत, एक बारबेल स्क्वॉट, दुसरी लेग प्रेस, तिसरी लेग एक्सटेन्शन आणि चौथी जी आहे ती काल्फ रेजेस. ह्या 4 एक्सरसाइज मी आज करणार आहे आणि उद्या तर आपली सुट्टी असेल. आणि आज मला आईचा फोन आलेला तर मी एक्सरसाइज अर्ध्यामध्ये सोडून आईसाठी एक बॅग घेण्यासाठी निघालो आणि बॅग घेऊन मग मी एक्सरसाइज कम्प्लीट करून घरी आलो. जस्ट बॅक फ्रॉम द जिम. सो ही एक अशीच लोकल ब्रँड आईला बॅग घेऊन आलो आहे मी आणि येताना मासे आणलेत. महेश इकडे मासे बनतात, महेश बनवतो. टन बॅग सावरतो आणि रेडी होतो जेवण करून आपण डायरेक्ट ट्रेन पकडूया. गाईस लुक ॲट दिस फिश. आता जेवायला आपण फिश बनवले, पटपट जेवतो आणि लगेच अजून बॅग नाही सावरली, बॅग सावरायची आपल्याला. एक AC लोकलचं सिंगल तिकीट घेतले जे की 35 rupees आहे फ्रॉम अंबरनाथ. आणि मी आता जस्ट कल्याण स्टेशनला पोहोचले, एक नॉर्मल पाण्याची बॉटल घेतली थोडीशी थंड. आणि जी समोर ट्रेन आली आहे ती ट्रेन आहे कोल्हापूर एक्सप्रेस, त्याच्यानंतर आपली लातूर एक्सप्रेस येणार आहे. आणि दररोज या टायमाला तुम्हाला वंदे भारत एक्सप्रेस CST जाताना दिसते आणि ही जी आलेली ट्रेन आहे ती लातूर एक्सप्रेस आहे. आज माझं जायचं तिकीट वेटिंगमध्ये आहे तर मला ॲडजस्ट करून जावं लागेल. आणि आता जस्ट मी लातूर स्टेशनला पोहोचलो आहे आणि इथे एका LMT बसून मी आज पहिल्यांदा गोलाईला जाणार आहे, जिकडे बस स्टॉपवरून मी डायरेक्ट उमरगा लातूर ही बस पकडून किल्लारीला जाणार आहे. आता मी आलो आहे लातूर बस स्टेशनच्या इथे, लातूर बस स्टॉपच्या इथे, आणि इकडून आपल्याला उमरगा किल्लारीला जाणारी बस पकडायची आहे. एन्क्वायरी केली तेव्हा कळलं की 1:07 जाणारी बस तिथून निघते, तर मी त्या बसमध्ये बसलो आणि डायरेक्ट किल्लारी गावामध्ये जाऊन पोहोचलो. गुड मॉर्निंग गाईज, अँड आय हॅव रिच्ड माय होम. घरी आलो मस्त. हा आपला घरचा कॉम्प्युटर बंद होता, तो सेटअप केला आणि आता आपल्याला आंघोळ वगैरे करून इलेक्शन आहे, आज इलेक्शन करायला जायचं आहे. आणि आपल्या घरी कोण आलं आहे? आनंद भैया. लुक ॲट दिस. आणि हा सगळं घरचा पसारा आहे आपला. ॲक्च्युली एक बचत गटाचं आधार कार्ड भेटत नव्हतं तर सकाळी 2 तास झालं आई शोधते आणि फायनली भेटलं आहे. आणि लास्ट टाईमचं हे बनलं नव्हतं तर हे बाथरूमच्या इथे डोअर पण बनलं आहे आता. आणि इकडे बाहेर इकडे पण फरशी झाली आहे एक नंबर, तिकडे गिलावा बाकी आहे. आणि हे बघा हे पूर्ण पॅक केलं आहे. खूप काम बाकी आहे अजून आपलं, खूप. आपला मांजर कॅटू 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 कॅटू. टॉप 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 टॉप. घरी पाणी संपलं आहे म्हणून मी पाणी आणायला जातो आहे पाण्याच्या टाकीला जे की आहे गावच्या त्या साईडला. लुक ॲट दिस पाण्याची टाकी. ही पाण्याची टाकी मी इथून 11-12 मध्ये ना
पाच सहा सायकली म्हणजे पाच सहा घागरी सायकली लावून पाणी घेऊन जायचो आणि आज गाडीवरती आलो आणि एकच घागरी घेऊन मी घरी जातो आणि जी समोर जी गर्दी बघताय तुम्ही तिकडे आहे आपलं वार्ड क्रमांक 4 मतदानाचं केंद्र. तिथे आपण थोड्या वेळाने येऊन मतदान करणार आहोत. गाईस मस्त पाणी आणलं टाकीवरून आणि आता आपण जेवण करणार आहोत. जेवायला आपल्याकडे आज मटण आणि मच्छी आहे. मच्छी दाखवतो तुम्हाला. ही बघा मच्छी. वाव यम 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 यमी मच्छी. नुसतं तेल एक नंबर. माशी आणि मटण. कांदा लिंबू आणि ज्वारीची भाकर. त्याला घर पण देणारी माणसं बघा सोन भैया. तिकडे आई रेन रेनला असते दिदी आणि गावावरून आपले अण्णा आलेत. अण्णा असतात एक नंबर. हा आई रेडी झाले. मी पण रेडी झाले. सगळे रेडी झाले मतदान करायला जायचं आपल्याला. आणि आता मी अण्णा गाडीवरती बसलेत. अण्णाला बस स्टॉपला सोडतो आणि तसंच मतदान केंद्रावरती जाऊन आपण मतदान करून येऊयात. गाईस चार नावं. नागेश्वर जयश्री रेश्मा आणि करिश्मा. आणि हा आहे बूथ आणि त्या साईडला एक आहे बूथ. आपल्याला इथे मतदान करायचे. इथे गॅस गॅस. आपले युवराज मामा. एकच मामा युवराज मामा. आपले भावी सरपंच युवराज मामा गायकवाड. आपले मामा एकच मामा युवराज मामा. युवराज मामाच निवडून येणार. मग आपल्याला इथे युवराज मामानी मतदान कसं करायचं ते सांगून दिलं. आणि या वार्डामध्ये टोटल आपल्याला 4 वोट द्यायचे आहेत जे की सगळ्यांना मी समजावून सांगतोय. गाईस फायनली मतदान केलं आपण. आणि मतदान केंद्रावरती पोलीस गाडी वगैरे फिरत होत्या. सगळ्यांना इन्स्ट्रक्शन वगैरे देत होत्या. तिकडे कोणाला थांबू देत नव्हतं. आपलं मतदान झालं तर आता आपण डायरेक्ट घरी निघालो. दिद्दी आणि रेन बाईकवरती घरी गेल्या. मित्रांनो मतदान केले. एक सरपंच पदासाठी होतं आणि एक उमेदवार पदासाठी होतं. सॉरी 3 उमेदवार पदासाठी होते. 4 मध्य म्हणजे 4 बटन प्रेस करून आले. कोणते केले ते नाही सांगणार. आणि आता आपण बघू. मे बी जसं मला माहीत आहे तसं तर आपली युवराज मामाच निवडून येणार. बाकी वार्ड क्रमांक 4 मध्ये जास्त मतदान आहे. खूप जास्त मतदान आहे. दिद्दी रेंचं पण झालं. ॲक्च्युली महेशचं पण होतं. तर पण महेशची उद्या एक्झाम असल्यामुळे महेश आला नाही आहे. आणि माझं पण आजचं तात्काळचं रिटर्न तिकीट आहे. तर आज मी संध्याकाळी परत मुंबईला जाणार आहे. गाईज आमचे अपक्ष उमेदवार आमच्या गल्लीतून. घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आईला गाडी शिकायची इच्छा होती. मग आईला थोडंसं स्कूटीवरती 2-3 राऊंड मी फिरवले. आईला काही गाडी आली नाही आहे पण आई थोडी थोडी शिकते. फायनली संध्याकाळ झाली आणि आता मी परत बॅग पॅक केली आणि मुंबईला निघालोय. मतदान वगैरे झालं आणि थोडं गप्पा मारलो. अक्षयकडे गेलेलो. अक्षयला भेटलो. अक्षयशी बोललो. तिकडे माझ्या चुलत्या मालत्यांकडे गेलो. त्यांना बोललो आणि आता निघालोय मी. आता सोबत मी आणि आई हा. गाडीची टाकी पण फुल केली पण आम्ही चालत जातोय. बिकॉज दिदीला डबल सीट येत नाही आहे. आणि आज थोडंसं आईचं भांडणं झालं बोरवरती. मी आईला बोललो कशाला गलीतले लोक आहेत. इग्नोर मारायचं सर. बस स्टॉपवरती एक तास उभं राहिल्याच्या नंतर आपली फायनली बस आली आणि आता आपण डायरेक्ट लातूरला जाऊयात. जस्ट लातूरच्या बस स्टॉपला उतरलोय आणि आता आपल्याला बिर्याणी खायला जायचं. मस्त बसमध्ये झोप झाली माझी. किल्लारी लातूर बस डेपोवरून एक रिक्षा केली आणि ती रिक्षा आता गंजगोलाईमध्ये आली. इकडे दिवाळी निमित्त खूप सारे स्टॉल लागलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्येच दिवाळीचा सण आहे. लातूरची लोक सगळी इकडे शॉपिंग करत असते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात आपण आलोय. गाईज आणि आता आपण पोहोचलेलो आहे माशाल्ला हॉटेलच्या इथे. आपण आता इथे एक बिर्याणी ऑर्डर केली आहे. मटण बिर्याणी ती खायचं आहे आणि आपल्याला निघायचं आहे. बिर्याणी खाऊन झाल्याच्या नंतर आता मी हॉटेलवरती एक पान घेतलाय. मिठा पान. आणि तिथून डायरेक्ट मी पोहोचलोय लातूरच्या रेल्वे स्टेशनला. मित्रांनो रिच लातूर रेल्वे स्टेशन. आज 40 रुपये घेतले. लास्ट टाइम 50 घेतलेले. गुड मॉर्निंग गाईज. फायनली रिच उल्हासनगर आणि आलोय. आता मस्त चहा बनवत आहे. सी फायनली रिच उल्हासनगर. मस्त एक दिवसामध्ये ऑलमोस्ट 6-7 वर्षानंतर मी असा
सकाळी पोहोचलो आणि लगेच संध्याकाळी रिटर्न इकडे आलो, म्हणजे दोन दिवसामध्ये रिटर्न, दोन दिवस नाही म्हणजे त्याच दिवशी रिटर्न। कारण एकदा 2014 की 2013 गेलेलो, सर्दी खोकला अजून पण कमी नाही, 5-7 वर्षापूर्वी 2014 पण मी असाच गेलेलो आधार कार्ड बनवण्यासाठी। सकाळी गेलो, दिवसभर आधार कार्ड बनवलं आणि संध्याकाळी परत रिटर्न आलेलो। सो बघूया मतदानाचा निकाल, तर मे बी 10 की 12 तारखेला असेल आणि मला तर 100% गॅरंटी वाटते की युवराज मामास निवडून येतील। सो व्हॉट एवर, जे कोणी येईल ते आपण बघू नंतर कळेलच। सो दॅट्स इट। जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही राहा, स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ। बाय बाय, गुड नाईट। आणि फायनली मित्रांनो, जसं मी प्रेडिक्ट केलेलं की आपले युवराज मामाच जिंकणार, तेच झाले आणि युवराज मामा वार्ड क्रमांक 4 निवडून आलेले आहेत आणि ऑलमोस्ट त्यांचे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यांना आईने घरी बोलवलेलं, घरी त्यांचं म्हणजे स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। सो दॅट्स इट। आणि आता काय, 5 परत आपलेच आहेत। बाय। I will never be the same.